नावडे स्थित स्वर्गीय परशुराम जोमा म्हात्रे तथा आत्माराम धोंडू म्हात्रे जूनियर कॉलेज एवं आईटीआई के संयुक्त प्रयासों से इतवार को स्वर्गीय परशुराम जोमा म्हात्रे का 32वां पुण्य स्मरण एवं वार्षिक पारितोषिक वितरण समारोह संपन्न हुआ। इस कार्यक्रम के लिए मुख्य अतिथि के रूप में जिला परिषद अध्यक्षा कविता गायकवाड़ को आमंत्रित किया गया था। तो इस अवसर पर पूर्व नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, शेकापश के जिला सचिव बालाराम पाटिल, तालुका सचिव नारायण गरत, पंचायत समिति सभापति हरीश केणी, जेडपी सदस्य अरविंद म्हात्रे, एपीएमसी के उपसभापति दत्तात्रेय पाटिल, पंचायत समिति सदस्य, सरपंच, उपसरपंच, अध्यापक तथा विद्यार्थी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान पूर्व नगराध्यक्ष जे एम म्हात्रे ने स्वर्गीय परशुराम जोमा म्हात्रे द्वारा किए गए कार्यों को उजागर करते हुए विद्यार्थियों को आगामी शैक्षणिक सफर के लिए शुभकामनाएं दी। दर वर्षी या शाखेमध्ये आम्ही कमीत कमी 2 ते 3 कार्यक्रमांना घेत असतो। पण हा जो कार्यक्रम आहे अतिशय त्यावेळच्या वेळेनुसार दुःखद कार्यक्रम आहे। त्याच्यापाशी परशुराम जोमा म्हात्रे वयाच्या साधारण 18 ते 19 वर्षी त्यांचं निधन झालं। माझ्या लक्षात आलं की सुद्धा आजपासून फार पूर्वीपासून आमच्या गावात माझे संबंध आहेत। पश्चिम वातावरण काही बदललं असेल परंतु हुशार व्यक्ती म्हणून रत्नागिरीच्या धंद्यामध्ये असलेले ते परशुराम यावेळी आता बावळीचं विश्लेषण आहे। पण एक चांगलं काम केलं त्याने, या हायस्कूलला त्यांनी त्यांचं नाव दिलं। त्यांच्यावर भरपूर काय संपत्ती असेल, एक लाईन ती जागेवर राहत असते, परंतु असं एखादं नाव दिलं शैक्षणिक संस्थेला तो कोणी पुसत नाही। आज त्यांच्या घरी सुद्धा त्यांची स्मृती दिन साजरा होत असे, परंतु त्यांच्या लिमिटेड कुटुंबात होता किंवा त्यांच्या नातेवाईक किंवा गावातील होत असे। आता 17-18 विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संस्थेला हा कार्यक्रम साजरा होतो त्याबद्दल खरंतर त्याला सुद्धा त्याचा अभिमान वाटत आहे। त्याचा आज आपण स्मृती दिन साजरा करतो, आज आपण याच्यातून घेऊन गेला पाहिजे की आपण सुद्धा मोठा सरकारची शिस्तप्रिय चालवावी, जेणेकरून आपल्या कुटुंबावर आपल्यावर अशा प्रकारचा आघात होत नाही। आज ज्यांना ज्यांना बक्षीस मिळाली त्यांचे मी अभिनंदन करतो, ज्यांना नाही मिळाली त्यांनी प्रयत्न करावे। तो वही नारायण घरत ने भी विद्यार्थियों को मार्गदर्शन किया। बक्षीस देऊन बक्षीस वितरण करून त्यांचा आपण सन्मान करत असतो। मित्र बक्षीस किती रुपयाचा आहे त्याच्यापेक्षा त्याची किंमत फार मोठी आहे, कारण ते बक्षीस आहे, त्यात तुमचा सत्कार आहे। ज्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी संघटनेला बक्षीस मिळाले असतील त्यांचं अभिनंदन करत असताना ज्यांना मिळालं असतील त्यांनी नावाचा कामा आहे तर त्यांनी सुद्धा परत प्रयत्न करावा। पुढच्या वर्षी नक्कीच आपला नंबर लागेल असा आग्रह घेऊन आपण या विद्यालयात शिकूया अशा प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो। कार्यक्रम की प्रमुख अतिथि कविता गायकवाड़ ने भी विद्यार्थियों को शैक्षणिक सफर के लिए शुभकामनाएं देते हुए स्कूल के नाम को उजागर करने की सलाह दी। आज सर्व विद्यार्थ्यांनी 50% गुण मिळवलेले आहेत आणि त्याच्या परीने त्यांनी आपले बक्षीस स्वीकारलेले आहेत। परंतु विद्यार्थ्यांनी एक लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्या शाळेमध्ये बक्षीस आपण कमवतो पण त्यांनी पण एका मनाचा निश्चय केला पाहिजे, त्यासाठी राज्य स्तरावर बक्षीस त्यांनी घेतलेली पाहिजे आणि अशा पद्धतीने काम करा की आपल्या शिक्षकांना आई वडिलांना त्यांचा कसं नाव रोशन होईल त्या पद्धतीने काम करा। तसं बाबासाहेबांनी म्हटलं होतं, शिक्षण हे अग्नीचं दूध आहे, जो तो पाचन करेल
तो हुरमळल्याशिवाय राहणार नाही. आणि शिक्षणाशिवाय कुठलाही पर्याय नाही. जो शिक्षक शिकेल तरच या समाजामध्ये टिकेल. म्हणून सर्व विद्यार्थ्या नवा विद्यार्थिनींना आपल्या आयुष्यामध्ये एक असं काम करणं गरजेचं आहे की तो आपल्या घरचं नाही तर आपल्या शाळेचं सुद्धा तो नाव रोशन करेल. आणि सर्व मुलांना आणि मुलींना मी आपल्या या नवीन वर्षांना हार्दिक शुभेच्छा देते. खूप अभ्यास करा, मोठे व्हा आणि आपल्या शाळेचं नाव आपल्या राज्यस्तरावर कसं पुढे या पद्धतीने काम करा. इस दौरान गणमान्यों के हाथों गुणवान विद्यार्थियों को सम्मानित किया गया.